नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये। मी स्वप्नील शिंदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे तो म्हणजे पोगावर्गीय पिकं, उदाहरणार्थ बाजरी, ज्वारी किंवा मका यासारखी पोगावर्गीय पिकांमध्ये जी अळी पडते ती अळी ही पोघ्यामध्ये असते ना की वरच्या भागामध्ये, त्यामुळे पोघ्यापर्यंत जा औषध जाऊन अळी मरण्यासाठी आवर्जून सिलिकॉन बेस्टिकरचा वापर करावा। त्याचप्रमाणे बरेच लोक, बरेच शेतकरी बंधू हे पोघ्यातील अळी मरण्यासाठी महागडी औषधं वापरतात, 3,000 रुपये लिटरपर्यंतची औषधी वापरतात। तर तसं न करता आपण एक गोष्टसुद्धा करू शकतो, मी स्वतः हा प्रयोग केलेला आहे, तो म्हणजे सिलिकॉन बेस्टिकरचा आवर्जून वापर करायचा। सिलिकॉन बेस्टिकर हे आपण फवारा मारल्यानंतर पोघ्यामध्ये स्प्रेड होऊन त्या अळीच्या पोटापर्यंत ते औषध जातं, त्यामुळे तुम्ही प्रोफेनोफॉस प्लस सायपर किंवा क्लोरो प्लस सायपर किंवा इमामेक्टिन हे मारूनसुद्धा अळी आपली मरू शकते, त्यामुळे कमी खर्च होतो आणि अळी पण मरते। त्यामुळे हे लक्षात ठेवा की पोघावर्गीय पिकांमध्ये फवारा मारताना आपण आवर्जून सिलिकॉन बेस्टिकर औषधासोबत वापरावे, जेणेकरून तिथपर्यंत औषध पोघ्यामध्ये जाऊन ती अळी मरेल, ही गोष्टीची विशेष काळजी घ्यायची। आणि त्याचप्रमाणे एक नियम लक्षात ठेवा की अमावस्येच्या काळ रात्री पतंग अंडी घालतात, हा निसर्ग नियम आहे, त्यामुळे अमावस्येच्या 2 दिवसानंतर अंडीतनं अळी बाहेर पडेल। त्याच वेळेस जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर अळी पुढे पडण्याचा प्रादुर्भाव कमी होतो आणि लगेच अळी मरत असते। त्यामुळे अमावस्येसोबत आपल्या एक फवाऱ्याचं नियोजन ठेवायचं, ह्या पद्धतीने नियोजन व्यवस्थापन केलं तर आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादकता वाढेल। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा, लाईक करायला विसरू नका। तसेच आपल्याला कोणकोणत्या विषयांवर माहिती पाहिजे त्याबद्दल मला कमेंट करून आवर्जून कळवा। तोपर्यंत नमस्कार।